नमस्कार मंडळी, नवरात्र स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण एक कप साबुदाण्यापासून सगळ्यांना पुरेल एवढा पोटभरीचा नाश्ता करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा इथे भिजवलेला वगैरे नाही आहे, कच्चाच घेतलेला आहे. आणि पॅन गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साबुदाणा आपल्याला मिडियम गॅसवरती एक 5 मिनटं सतत हलवत भाजून घ्यायचा आहे. 5 मिनटं हा साबुदाणा भाजल्यानंतर तो जरासा फुलतो आणि अगदी हलका असा होतो, त्यामुळे पचायला आणखीन हलका होतो. इथे साबुदाणा मी एक 5 मिनटं होईल एवढा मी भाजून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती. आता हा थंड करून घेऊया. त्यासाठी मी एका ताटलीमध्ये हा साबुदाणा काढून घेते आहे. आता एक 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. साबुदाणा पूर्णपणे आपला इथे थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तो आता आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा आहे. मिक्सरचा जार इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळा साबुदाणा घालून अगदी बारीक फाईन अशी याची पावडर तयार करून घ्यायची आपल्याला. इथं मिक्सरमधनं ह्या ग्राइंड करून घेतलेला आहे आणि बारीक ह्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तरी पण ह्याच्यामध्ये जर काही जाडकण असतील तर आपण इथे पहिल्यांदा हा साबुदाण्याची पावडर चाळून घेणार आहोत. तुम्ही रेडीमेड साबुदाण्याचं पीठ जरी वापरलं इथं तरीसुद्धा चालू शकतं. आता चाळणीने आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. जाडसर जर वरती काही राहिलं असेल तर ते पुन्हा मिक्सरमध्ये घालायचं आणि बारीक पावडर तयार करून घ्यायची. या प्रकारे मी सगळं आता इथे पीठ दळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मऊसूत असे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर किसणीवरती किसून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठल्याही गाठी त्याच्यामध्ये राहत नाहीत. आता इथे सगळे बटाटे किसणीवरती किसून घेतलेले आहेत आणि जो बटाट्याचा किस जो झालेला आहे तोसुद्धा आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे. आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी 1 वाटी इथं किसलेला बटाटा घ्यायचा आहे उकडलेला. दोन्ही पण समप्रमाणातच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता इतर जिन्नस पण घालणार आहोत. यामध्ये चवीनुसार सेंधवचं मीठ घालायचं जे उपासाला चालतं ते. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेत 1 चमचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अगदी चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत. त्यानंतर आलं किसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे. तुमच्या इथे उपासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आलं आणि मिरची मिक्सरमधनं फिरवून त्याची पेस्ट करून घातली तरीसुद्धा चालू शकतो. आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडंसं इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे, पाणी जास्त लागत नाही, 1-2-3 चमचे पाणीच लागतं फक्त, कारण आपला बटाटा अगदी मऊसूत असतो त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं. आवश्यकता वाटली तरच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. मस्त मऊसूत असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 1-10 मिनटं हे भिजू देऊया पीठ आपण. तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत चटणी ते तयार करूया. कोथिंबीर घेतली देठासकट धुवून स्वच्छ. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 1/2 चमचा साखर घालायची आणि 1/2 लिंबाचा रस इथे घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. मस्त आपली ही कोथिंबीरची हिरवीगार चटणी तयार होते आणि अगदी चटपटीत होते कारण आपण याच्यात लिंबाचा रस घातलेला असतो त्याच्यामुळे. इथे ही चटणी मी एका बाउलमध्ये छोट्या काढून घेते आहे. मस्त आपली ही कोथिंबीरची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपलं हे पीठसुद्धा इथं भिजलेलं आहे. ते जर पुन्हा घट्ट झालं असेल, कारण साबुदाणा आपण कच्चा याच्यामध्ये घातलेला असतो त्याच्यामुळे तो फुलतो चांगला, म्हणून पाण्याचा हात लावून पुन्हा एकसारखा गोळा करून घ्या पाहिजे असेल तर. त्यानंतर असे गोल गोल ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आपण पोळी लाटताना कसं त्याचं गोळा करून घेतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा. आणि तिथं मी पीठ घेतलेलं, तुम्ही साबुदाण्याचं पीठ किंवा वरईचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ कोणतंही पीठ ह्याला लावू शकता किंवा तेल लावूनसुद्धा ही पोळी लाटू शकता. या प्रकारे आता मस्त आपल्या इथे साबुदाणा बटाटा पराठा इथे तयार करते आहे मी. लाटून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि व्यवस्थित लाटला जातो, अजिबात कडक वगैरे होत नाही, कारण आपण याच्यात बटाटा तेवढ्याच प्रमाणात घातला असल्यामुळे मऊसूत आणि तेवढेच चवीला चांगले हे पराठे होतात. इथे मी एक झाकण घेतलेलं आहे आणि झाकणाने गोलसर असा आकार काढते जेणेकरून सगळे पराठे एकसारखे असे व्हावेत म्हणून. नाही जरी केलं तरीसुद्धा चालू शकतं. या प्रकारे आता बघू शकता तुम्ही मस्त आपला हा पराठा तयार झालेला आहे. खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त जाड पण नाही, असा करायचा मध्यम आकाराचा.
तव्यावर खाली तूप लावून घेतलेलं आहे आणि वरतून पुन्हा तूप लावायचं आहे. तूप चालत असेल तर तूप लावा, नाही तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वगैरे उपासाला चालत असेल तर ते लावू शकता. दोन्ही बाजूला खरपूस मस्त भाजून घ्यायचे ते आपल्याला हे पराठे. हे साबुदाण्याचे पराठे भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो, लगेच भाजले जात नाहीत कारण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती हे पराठे भाजायचे आहेत. दोन्ही बाजूला आलटून पालटून तूप लावून घेतलेलं आहे आणि बाजू एक पलटली आहे मस्त अशी, एक बाजू क्रिस्पी अशी झाल्यानंतर दुसरी बाजू पुन्हा भाजायला सुरुवात केली आहे. मस्त तुम्ही बघू शकता हा पराठा इथे फुगायला लागलेला आहे. मस्त असे हे फुगतात पराठे, अगदी मस्त मऊसूत असे होतात, छान असा पदर पण सुटतो. मस्त असा हा पराठा फुगलेला आहे तुम्ही बघू शकता. या प्रकारे उरलेले आता सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे. दोन्ही साईडला मस्त असं सोनेरी होईपर्यंत शेकून घ्यायचे. आपण याच्यामध्ये कच्चा साबुदाणा तो भाजून घातलेला असतो, त्याच्यामुळे हे पराठे अगदी हलके होतात पचायला. पण काढून घेतलेला आहे ताटलीमध्ये. आता अजून एक पराठा तुम्हाला करून दाखवते. झटपट हे पराठे तयार होतात आणि मुख्य म्हणजे नवरात्राचे आता उपास चालू आहेत. पोटभरीचा असा हा नाश्ता होतो, काहीही तेलकट आपण काही खाण्यापेक्षा तर आपण हे पराठे जर केले तर ॲसिडिटीचा पण त्रास ज्यांना होतो त्यांना तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही. आणि तितकेच बटाट्याची चव ह्याच्यामध्ये खूप छान लागते. या प्रकारे दुसरा पण पराठा झटपट इथे तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हाही पराठा इथे तयार झालेला आहे. तवा गरमच आहे, खालच्या बाजूला तूप लावलेलं आहे आणि याच्यावरती पराठा घातलेला आहे. वरतून पुन्हा साजूक तूप लावायचं आणि दोन्ही बाजूला असा परतून घ्यायचा. मस्त ता फुगलेला आहे. कच्च्या साबुदाण्याचा पराठा असल्यामुळे हा शेकायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवरती हळूवारपणे दाबत दाबत असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे सगळीकडनं. बघू शकता मस्त दोन्ही बाजूला खरपूस असा भाजून घेतलेला आहे, छान टम्म फुगलेला आहे. काढून घेऊया. या प्रकारे उरलेले आता सगळे पराठे मी करून घेतीये. पुढचाही इथं पराठा घातलेला आहे, दोन्ही बाजूला तूप लावून शेकून घेतलेलं आहे. सगळे पराठे मस्त अगदी टम्म फुगलेले आहेत, मस्त छान पदर सुटलेले आहेत सगळ्या पराठ्यांना. आणि मुख्य म्हणजे ते खूप वेळ ठेवल्यानंतरसुद्धा हे पराठे मऊसूत असे राहतात. कारण का माहिती आहे का, आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला असल्यामुळे हे पराठे कडक अजिबात होत नाहीत, अगदी मऊसूत राहतात आणि अगदी पोटभरीचे असे होतात. नवरात्राचे उपास चालू झालेत त्याच्यामुळे असे हे मस्त पराठे करून बघा. मऊसूत पदर सुटलेले पराठे आणि मुख्य म्हणजे चवीला प्रतिम लागतात अगदी. करून बघा शकता तुम्ही किती मऊसूत असा हा पराठा झालेला आहे. या प्रकारे इथे आता सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत. आणि याच्याबरोबर आपण जी कोथिंबीरची चटपटीत आंबट गोड अशी चटणी केलेली आहे ती याच्याबरोबर खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.